फटाके फोडल्यामुळे राज्यात आगीच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत। तर एकट्या पुणे शहरामध्ये काल 25 ठिकाणी आग लागल्याची घटना घडल्या, तर मुंबई, ठाणे, नाशिक, लासलगाव, बुलढाणा या ठिकाणी लागलेल्या आगींमध्ये दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, फटाके फोडल्यामुळे राज्यात आगीच्या अनेक घटना काल घडलेल्या आहेत। तर एकट्या पुणे शहरामध्ये काल 25 ठिकाणी आग लागल्याची घटना घडली, तर मुंबई, ठाणे, नाशिक, लासलगाव, बुलढाणा या ठिकाणी देखील फटाक्यांमुळे आगींच्या घटना घडलेल्या आहेत। यामध्ये दुकानं आणि घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, काल दिवाळीच्या निमित्तानं फटाके फोडत असताना आग लागल्यानं अनेक घटना आता समोर आलेल्या आहेत। तर एकट्या पुणे शहरामध्ये काल 25 ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली, तर तिकडे मुंबई, ठाणे, नाशिक, लासलगाव, बुलढाणा या ठिकाणी देखील फटाक्यांमुळे आग लागलेली आहे। तर या आगीमध्ये दुकान आणि घरांचं मोठं नुकसान झालंय, तर लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। अनेक ठिकाणी आगीमध्ये दुकानं आणि घरं हे जळालेली आहेत। तर फटाके फोडल्यामुळे राज्यात आगीच्या अनेक घटना घडल्यात। एकट्या पुणे शहरामध्ये काल 25 आगीच्या घटना घडलेल्या आहेत। तरी दृश्य आपण पाहतोय, फटाक्यांमुळे या सगळ्या आगीच्या घटना घडलेल्या आहेत। मुंबईमध्ये देखील अनेक ठिकाणी आगी लागल्या, तर ठाणे, नाशिक, लासलगाव, बुलढाणा या ठिकाणी देखील आग लागलेली आहे। या आगीमध्ये दुकानं आणि घरांचं देखील मोठं नुकसान झालंय, तर गाड्यांचं देखील मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। काल फटाके फोडत असल्यामुळं काळजी न घेतल्यानं या आगीच्या घटना समोर आलेल्या आहेत। तर एकट्या पुणे शहरामध्ये सर्वाधिक 25 आगीच्या घटना घडलेल्या आहेत।